गोटखिंडी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना. मशिदीत गणपती बसवण्याची 43 वर्षांची परंपरा. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गोटखिंडीतील गणेशोत्सव. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी न्यू गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळाने मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली. मशिदीमध्ये गणपती बसवण्याचं हे 44वं वर्ष आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येऊन येथे गुणा गोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून येथील गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी हे 15,000 लोकवस्तीचं गाव आहे. या गावात सर्व जाती धर्मांचे लोक गुणा गोविंदाने राहतात. हिंदूंचे सण मुस्लिम करतात तर मुस्लिमांच्या सणात हिंदू खुशीनं सहभागी होतात. या गावात गेल्या 43 वर्षापासून मशिदीत गणपती बसवला जातो. न्यू गणेश तरुण मंडळाच्या वतीनं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मुस्लिम बांधव मनोभावे गणेशाची पूजा अर्चा करतात. 9 दिवस गोटखिंडीत हा सोहळा असतो. गणेशाच्या आरतीच्या वेळेला गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असून यंदाचं हे 44वं वर्ष असून इस्लामपूरचे DYSP मंगेश चव्हाण यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 1980 साली खूप मोठा पाऊस पडला होता. त्यावेळी गणेश मूर्तीवर पाणी पडत होतं. गोटखिंडीतील हिंदू मुस्लिम नागरिक एकत्र येऊन गणेश मूर्ती कुठे ठेवायची असा प्रश्न पडला होता. मुस्लिम बांधव यांनी पुढाकार घेऊन आपल्या मशिदीत गणपती ठेवू असा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 44 वर्षापासून मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे. गोटखिंडी गावात गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात असून वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात. त्याबरोबरच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा दोन्ही समाजातील युवक खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रम राबवतात. आज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत इथल्या गणेश मूर्तीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली. वास्तविक पाहता इथे प्रतिष्ठापना मस्जिदमध्ये होते. याबाबत एक विशेष आपसुक एक होते माझ्या मनात. ज्या उद्देशाने गणेशोत्सव चालू करून आला की सर्व समाज एकत्र यावा, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोटखिंडीतले हे गणेश मंडळ आहे. या ठिकाणी आज या ठिकाणी आलो मी तर सर्व हिंदू मुस्लिम सर्व एकत्रितपणे येऊन या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याचा मला सहभागी होता आलं याबाबत मला आनंद होतो. हे मंडळ हे गाव म्हणजे संपूर्ण देशासाठी एक मूर्तिमंत उदाहरण आहे आणि सर्वांनी यांचं अनुकरण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि या मंडळाच्या आणि या गावकऱ्यांच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक उदाहरण सर्व देशासमोर ठेवलेलं आहे. माझे नाव राहुल भीमराव कोकाटे. मी न्यू गणेश तरुण मंडळ झुंजारचौक गोटखिंडीचा सचिव आहे. आमच्या मंडळाची स्थापना 1980 साली झालेली आहे. आमचे आजोबा पणजोबापासून हा म्हणजे मस्जिदीमध्ये गणपती बसवलं जात आहे. तसेच आम्ही गेले 2 पिढ्या आम्ही हा गणपती मस्जिदीमध्ये बसवत आहे. आमच्या हिंदू मुस्लिम बांधव हे गुण्या गोविंदाने एकत्र येऊन हा सण साजरा करतात. म्हणजे एवढे महाराष्ट्रात आपल्या तेढ निर्माण झालेले आहेत किंवा हिंदू मुस्लिमांचे भांडणे असतात, पण आम्ही गुण्या गोविंदाने पूर्णपणे आम्ही एकत्र येऊन हा सण साजरा करतो. नंतर आम्ही रक्तदान शिबिर आमच्या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर असे विविध उपक्रम, पण वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ असे उपक्रमही राबवलेले आहेत आणि इथून पुढे राबवणार आहे. नंतर आता आम्ही गेले 10 वर्ष झालं आम्ही आमच्या यंग जनरेशननं आम्ही चालवतो आहे. इथून पुढे आणि नवीन पिढी आमचे चालवल मुस्लिमांचे पण काही मुलं आहेत नवीन, आमचे पण नवीन चालू झालेले आहेत म्हणजे आहेत आलेले आहेत ते आता इथून पुढे आणि चालवतील. म्हणजे आता आमची ही तिसरी पिढी आहे आणि आता येणारी चौथी पिढी असेल. नमस्कार, माझं नाव मधुकर वसंत पाटील, राहणार गोटखिंडी. मी न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौक गोटखिंडी या मंडळाचा मी सभासद आहे. गेली अनेक वर्ष मी लहानपणापासून बघतो आहे. आमच्या आजोबानी पणजोबानी ही रीत चालू केली. या ठिकाणी मशिदीमध्ये गणपती बसवण्यात आला, मोहरम आणि गणपती एकत्र आले आणि तिथून पुढे हे काम चालू झालं. त्यानंतर सामाजिक कामामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन काम करतात. या मशिदीमध्ये हिंदूंना यायला कोणत्याही प्रकारची बंदी नाही, पण जशी या मशिदीमध्ये याला हिंदूंनी यायला कोणत्याही प्रकारची बंदी समाजाने ठेवलेली नाही, त्याचप्रमाणे आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे अमृतेश्वर मंदिर त्यामध्येही मुस्लिम बांधव अगदी अबदीने येतात, नमस्कार करतात. व गेल्या 10 वर्षापाठीमागं त्या मंदिराचं काम झालं
त्याच्या जीर्णोद्धारासाठी मुस्लिम बांधवांनी सुद्धा सरळ हाताने मदत केलेली आहे। आत्ताच नूतन इमारत आपण नूतन ही मशिदीचे कमान व मशीद बांधलेली आहे, यासाठी सुद्धा हिंदू लोकांनी भरपूर सरळ हाताने मदत केलेली आहे, वर्गणी दिलेली आहे। ह्या दोन्ही समाजांचं एकत्र काम इतकं चांगलं चालतं की कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि कोणत्याही प्रकारची धर्मवाद इथं केला जात नाही। अगदी आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये आणि वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचे भरपूर आता पद्धत आहे। राजकीय घडामोडीतनं धर्मवाद केला जातो, पण गोटखिंडी हे गाव या भारत देशामध्ये अपवाद आहे की या गोटखिंडीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद केला जात नाही। कुठेही हिंदू आणि मुस्लिम जर दंगलीचे प्रसाद उठले तरी गोटखिंडीमध्ये अगदी शांततामय वातावरण असतं। याला कारण आमच्या मागच्या पिढीने जे हिंदू आणि मुस्लिम एकत्र ठेवून पुढं चालण्याचा वारसा दिला, ते संस्कार आमच्यावर घडले गेले, त्यामुळं आम्ही आज देशात कोणत्याही प्रकारचं गढूळ वातावरण जरी झालं तरीसुद्धा आम्ही अगदी शांततामय आणि बंधू भगिनी भावाप्रमाणे आम्ही राहू शकतो। आमच्या पुढच्या पिढीलाही आम्ही संस्कार असेच देऊ आणि हा वारसा वर्षानुवर्षे कायम चालत राहू आणि भारत देशामध्ये सर्वधर्म समभाव जी भावना आहे ती भावना सातत्यानं रुजवण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू। नमस्कार। SBN मराठी ब्युरो रिपोर्ट, गोटखिंडी।